किती बोलाय आपण जय हिंद बोलले जोरात आवाज आला पाहिजे जय हिंद जय हिंद व्हेरी गुड व्हेरी गुड आदरणीय लोहार सर आणि मानकर सर मी यांचा पहिला आभारी आहे की मला याच्यासाठी बोलवण्यासाठी मी बोलवलं त्यावर मी पहिले त्यांना धन्यवाद देतो आणि बाळानो आता मी माझं नाव आणि माझा परिचय पहिला करून देतो माझं नाव हवालदार एनआर सांगितलं मी मिलिटरीमध्ये हवालदार रँकमध्ये रिटायर्ड आहे आणि माझं क्वालिफिकेशन डबल एम ए पीपीड आहे दुसरी गोष्ट माझं गाव मसूद माले आहे छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांची शेवटची भेट झाली त्या गावचा मी आहे आणि याचा मला अभिमान आहे की मी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या शेवटच्या भेटीत भेटी झालेल्या ठिकाणी जन्म माझा झाला मी खरं माझा भाग्य समजतो दुसरी गोष्ट मला आज तुमच्या पुढे बोलताना फार आनंद होतो कारण मी आता सध्या वारणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सर्व्हिस करतोय मी इंजिनिअरिंगच्या मुलांना ज्ञान देतो बोलतो त्यांच्याशी पण तुमच्याशी बोलताना मला फार आनंद होतो याचं कारण असं आहे की भविष्यात त्याच क्लासचा एखादा विद्यार्थी विद्यार्थिनी फार मोठ्या पदावर जाणार आहे हे 100% सत्य आहे याची कोणी डाऊट नाही आणि हे मी स्वतः मी हे जाणलेलं आहे बाळानो तुम्हाला मी एकच सांगतो बाळानो ह्या क्लासमध्ये एक संस्काराचं गुण काय आहे माहित आहे की तुम्ही जाताना शिक्षकांच्या पायाला हात लावता पाया पडताना कोण विद्यार्थी असा आहे की पाया पडत नाही सरांच्या आता माझा मुलगा होता तो कधी पाया पडत नव्हता माझ्याच पाया पडत होता आणि आम्ही पण ऍज अ पालक मी त्याला हे म्हणू शकत नव्हतो बाळा तू पप्पा सरांच्या किंवा माझ्या पाया पडून तू जायचा नो मी नाही बोलू शकत तुझ्या पप्पा तुला आता लोहार सर आहे लोहार सर त्यांनी तुझ्या पप्पांनी म्हटले का बाळा तुला की तू माझ्या पाया पडून जायचा कधी बोलले पण इथं आल्यानंतर एका गुरुने तुम्हाला हे ज्ञान दिले की सरांच्या चरणावर आपला हात मस्तक टेकणे हे विद्यार्थ्यांचं परम कर्तव्य आहे जर तुम्ही हे कंटिन्युअस जर तुम्ही शिक्षणात जरी कमजोर असाल बाळानो मी काय म्हणतो लक्षात घ्या तुम्ही शिक्षणात जरी अव्वल नसाल पण गुरूंचा आशीर्वाद जर तुमच्या डोक्यावर असेल तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कधीही अनसक्सेस होऊ शकत नाही तुम्ही कायम जाल तर यशस्वी होणार हे त्रिवार सत्य आहे यात काय डाऊट नाही हे आहे बाळानो पॉझिटिव्ह एनर्जी ऊर्जा जी मिळते ना एका चरणाला हात लावली फार मोठी आहे मी छोटीशी महाभारतात एक गोष्ट सांगतो तुम्हाला महाभारतामध्ये कौरव आणि पांडव सर्वांना महाभारत बघितले बाळानो तुम्ही बघितले बाळानो व्हेरी गुड युधिष्ठिर म्हणजे युधिष्ठिर होता ओळखता युधिष्ठिरला नाही युधिष्ठिर हा पांडवांचा थोरला भाऊ होता मोठा भाऊ आणि कौरव इकडे होते कौरव हे 100 भाऊभाऊ होते त्याच्या साईडला द्रोणाचार्य कृपाचार्य अश्वत्थामा कृपाचार्य मोठमोठे योद्धे त्यांच्या शकुनी मामा मोठमोठे योद्धे त्यांच्या साईडला होते आणि युधिष्ठिराच्या साईडला फक्त श्रीकृष्ण होते पण लढाई सुरू होण्या अगोदर युधिष्ठिर आपल्या रथावर खाली उतरले मैदानात उभारले युधिष्ठिर रथातून खाली उतरले आणि युधिष्ठिर हात जोडून पुढे निघाले त्यावेळी दुर्योधन साईडला उभा होता तो हसायला लागला की लढाई सुरू होण्या अगोदरच मला युधिष्ठिर पाया पडाय आलाय मला माफी मागाय आलाय म्हणून तर पितामह भीष्म पांडवांचे सर्वात मोठे घरातली व्यक्ती होती पितामह भीष्म ते साईडला उभं होतं त्याने सांगितलं दुर्योधना वाट बघ तू काय करतोय तू काय करतोय तुम्ही वाट बघ दुर्योधना मग जाऊन तो युधिष्ठिरच्या वेळी हात जोडून पितामह भीष्म जवळ गेला आणि त्याच्या चरणाला त्याने हात लावला त्यावेळी पितामह भीष्मने त्यांना आशीर्वाद दिला विजयी भो पुत्र विजयी भो तुझा विजय हो असा आशीर्वाद दिला त्यानंतर तो द्रोणाचार्य जवळ गेला आणि द्रोणाचार्यांच्या चरणाला हात लावला द्रोणाचार्याने आशीर्वाद दिला आयुष्यमान भव पुत्र आयुष्यमान भव तसंच तो कृपाचार्यांच्या जवळ गेला त्यांच्या चरणाला हात लावला कल्याण मस्त तुझं आयुष्यभर कल्याण होते म्हटलं परत तो मद्र नरेश त्यांच्या जवळ गेला त्यांच्या चरणाला हात लावला मदरने आशीर्वाद दिला बाळा म्हणलं माझं हृदय हे तुझ्याकडे आहे मी जरी स्वतः होऊन जरी कौरवांच्याकडे असलो तर माझं हृदय हे तुझ्याकडे आहे हे झाल्यानंतर ज्या युधिष्ठिर परत जायला लागला तर दुर्योधनला राग आला आणि तो आजोबांना म्हटला त्यांचे आजोबा होते पितामह भीष्म त्यांना म्हटला की लढाई सुरू होण्या अगोदर तुम्ही त्याला विजय भवचा आशीर्वाद दिला तर तुम्ही आम्हाला आताच हरवलं तुम्ही लढाई तू त्या पितामह भीष्म म्हटले की अरे मूर्ख दुर्योधना
आज तू जरी हात जोडून युधिष्ठिराजवळ गेला असता आणि त्याच्या चरणावर तू डोकं ठेवलं असतं आणि मला हे सगळं राज्य पाहिजे म्हटलं असता, तर त्याने तुला राज्य दिलं असतं. पण तुझा अहंकार, तुझा अहंकार हा तुला इथं लढाईच्या मैदानावर घेऊन आला. पुत्र एक गोष्ट लक्षात ठेव जीवनामध्ये, की ज्या ज्या वेळी तुझं सर एखाद्या गुरुवर्यांच्या मोठ्या व्यक्तीच्या चरणावर झुकेल त्या त्यावेळी तुला आशीर्वादच मिळेल. तुमचा घराच्या साईडला राहणारा तुझ्या पप्पांचा दुश्मन जरी असेल, वडिलांचं त्या माणसाचं भांडण जरी असेल, आणि एखाद्या एक्झामला तुम्ही जात असाल, आता स्कॉलरशिपच्या एक्झामला तुम्ही जाल, त्यावेळी एक गोष्ट करा बाळानो, शेजारचा जो व्यक्ती आहे त्याच्यासोबत चरणावर आपलं डोकं ठेवा आणि त्याला नमस्कार करा, मी माझ्या स्कॉलरशिपच्या एक्झामला निघालोय म्हणून सांगा, परीक्षेला निघालोय म्हणून सांगा, तुमचा मला आशीर्वाद द्या. तो 100% पॉझिटिव्हच आशीर्वाद देणार, माझ्या पोराचं कल्याण होते, हा मुलगा यशस्वी व्हावा, हा मुलगा यशस्वी व्हावा, हाच आशीर्वाद देणार, हा हे सत्य आहे. त्यामुळं कधीही सरांच्या हाता पायाला हात लावणे, या वरिष्ठ व्यक्तीच्या पायाला हात लावणे हा तुमचा अपमान नाही हे तुम्ही कायम समजून जात चला बाळानो, मोठं व्हायचं असेल तर. आणि मी तुम्हाला एक सांगतो बाळानो, विद्यार्थी हा मोठं होणे गरजेचं नाही. एक असा शाळेत आडारी विद्यार्थी होता, एक छोटीशी गोष्ट, एक आडारी विद्यार्थी होता. तो विद्यार्थी असा होता, बिलकुल ढ वर्गात एकदम काही नॉलेज नाही, पण सरांचा आवडता, सरांचा आवडता, तो परीक्षा असली घेऊन नापास, सर्व काही गोष्टी असतील तो हा नापास. मग सरांनी विचार केला, आता ह्याला काय करायचं, या विद्यार्थ्याला मला काय शिकवलं पाहिजे. सरांनी काय विचार केला, त्या विद्यार्थ्याला आपण हे ज्ञान देऊया, शेवटी त्याला काहीतरी जगायचं साधन तर दिलं पाहिजे. माझा विद्यार्थी आहे तो आणि परमप्रिय विद्यार्थी आहे. ज्यावेळी एखादा विद्यार्थी सरांचा आदर करतो तो विद्यार्थी फेल जात ना, असं मी तुम्हाला आता पण बोलतोय. त्याचं कारण असं आहे बाळानो, ज्या मुलाच्या डोक्यावर शिक्षकाचा हात आहे तो मुलगा आयुष्यात कधीही अयशस्वी होऊ शकत नाही, हे सत्य आहे. त्याचं उदाहरण मी आहे, माझं नाव नारायण आहे, मी छोटा एका गावाचा राहणारा नारायण नाव, म्हणजे पप्पांना माहित आहे, यांना विचार नारायण नावाची लोक कशी असतात, टाकाव असतात, त्यांना गावात कोण वेटेज देत नसतं, सत्य आहे ना. सर्व लोक मला मारायची, पण माझे कर्तव्य होतं की एकदा गणपती होता आमच्या गावात आणि पाऊस पडत होता वरून, आणि आम्ही आरास घातली होती सर, आणि आरास गारवेलच्या काट्यांची होती, आणि गणपतीत पाऊस पडतो पहिल्या जमान्यात, पहिल्या म्हणजे 20-25 वर्षामध्ये पाऊस जास्त पडायचा, आणि गणपती आम्ही मूर्ती सर एवढी आणली होती, 25 रुपयाची मूर्ती आणली होती, 168 रुपये पट्टी जमीन जमा झाली होती बाळानो, आम्ही गावाकडून सगळ्यांच्याकडून मागून घेऊन, आणि पट्टी आणली गणपती बसून आलो सर, गणपती वरच गाळायला सुरू झालं. मी काय केलं, पळत पळत एका दुकानात गेलो, एक मेन कागद घेतला, रातभर मी गणपती पुढे गणपती खाली उतरून मी असं उभा होतो, वरून पाणी पडत होते, पाणी ह्याच्यावर पडून प्लॅस्टिकवर पडून बाहेर जात होत, गणपतीला मी भिजू दिलं नाही. आणि हाच आशीर्वाद आज आम्हाला इथे उभा करतोय, सत्य आहे. जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला फक्त चरणस्पर्शचा फायदा सांगत चाललोय. चरणस्पर्श केल्याने काय काय फायदे आहेत, एखाद्या माझं इज्जत दिल्याने काय काय फायदे आहेत. पण शिक्षकाचा आवडता विद्यार्थी होता, शिक्षक म्हणजे हा विद्यार्थी माझं सगळं ऐकतोय, सगळे कामं करतोय, ह्याला काय गुरुमंत्र देऊ. मग शेवटी 10वीचा दीक्षांत समारंभ 16 आला की निरोप समारंभ आला, तुमचं जर कॉलेज संपणार क्लास 10वीला तर सर तुम्हाला निरोप समारंभ इथे घेणार, तुमचं त्यांनी तुम्हाला बाय बाय करणार, माझा विद्यार्थी सक्सेस झाला, माझं कॉलेजला आला बाय बाय करणार. तर त्यावेळी त्या कार्यक्रमात त्याने एक गुरुमंत्र दिला त्या सरांनी. गुरुमंत्र काय दिला, त्या विद्यार्थ्याला कारण सांगितलं, बाळा मी तुला एक सांगतो, हा मंत्र रात्री 12 ते 2 ह्या वेळेने जपायचा. आणि मंत्र काय दिला, की तुम्ही काय करताय मला माहित आहे, एवढंच म्हणायचं तुम्ही रात्रीच. काय म्हणायचं, मला माहित आहे तुम्ही काय करताय, मला माहित आहे. कुठं पुरक होतं का, आवाज नाही जायच सगळ्या, कुठं जायचं तर तुम्ही काय करताय मला माहित आहे. रात्री 12 वाजले की तुम्ही काय करताय मला माहित आहे, तुम्ही काय करताय मला माहित आहे. असं तो मंत्र जपत चाललो होतो. 1-2 वर्ष झालं, घरातली म्हणजे खुळा आहे, शेजारची माणसं म्हणजे खुळा आहे, परत वरिष्ठ काही लोक म्हणजे खुळा आहे, असं करणार नाही मिळालं. पण ते पोरगं माझं गुरुचा आदर करणार होतं, गुरुने जे सांगितलं ते ऐकणार होतं, आणि ते पोरगं सारखं म्हणायचं तुम्ही काय करताय मला माहित आहे. माझं एका ठिकाणी लांबून एका चोराने 2 पोतीवर सोनं चोरून आणलं होतं, आणि ते आपल्या वळचणीला बसून आपल्या घराच्या साईडला एका कोपऱ्यात बसून सोनं वाटून घ्यायला चालू होतं. आणि हे पोरगं तिथं निघालं, तुमचं काय चाललंय, तुम्ही काय करताय मला माहित आहे, तुम्ही काय करताय मला माहित आहे. म्हणजे चोरांना वाटलं
की आता ह्याला सगळं माहीत झालं, आता तुझा आहे चोरांनी सगळं सोडून ते टाकलं पळून गेले. आणि सर्व सोनं त्या विद्यार्थ्याला मिळालं. हा गुरुचा आशीर्वाद. सोनं म्हणजे ज्ञान. मी सांगत तात्पर्य हे आहे बाळानो, सरांचा आदर केला, सरांच्या जवळ तुम्ही गेला, सर हे गणित मला समजत नाही, जर तुम्ही आदराने प्रेमानं बोला तर तुम्हाला 10 वेळा सांगणार सर, 11 वेळा सांगणार, 12 वेळी जर नाही आलं तर 13 वेळा फोन करून सांगणार, बट सांगणार. कारण ह्या जगामध्ये तुझ्या आई बापानंतर, तुझ्या आई बापानंतर जर तुमचं चांगलं व्हावं असं जर चिंतन करणारे माणूस असेल, फक्त गुरु, फक्त गुरु देव, शिक्षकापेक्षा तिसरा चौथा माणूस कोणी तुझं चांगलं चिंतन करणार नाही. ह्यांचं काय असतं, स्कॉलरशिप वगैरे तुम्ही जाणार स्कॉलरशिपला, त्याच्या दिवसभर देवाला जप करत बसणार हा माणूस, की माझी 2 मुलं व्हावी, माझी 4 मुलं व्हावी, माझी पुरगी व्हावी, माझी नवऱ्याची मुलगी व्हावी, हिच जप करणार ते. वाय का? तू जर एखादी मोठी अधिकारी झालीस तू सॅलरी देणार आहे सरांना, पगार देणार आहेस? नाही देणार. पण तुझ्या वेळी तू जाशील ना तरी या क्लासमध्ये तू येणार, चप्पल बाहेर काढून सरांच्या डोक्यावर मस्तक ठेवणार, मस्तक सरांच्या पायावर ठेवणार आणि सरांना तू म्हणणार की तुमच्या घडले. आणि ह्या जगामध्ये ह्याच्यासारखा आनंद बाळानं कुठेही नाही. गुरुचा आदर, शिक्षकांच्या पायावर डोकं, हे तुम्ही कायम ठेवायचं आहे. तुम्हाला एक गोष्ट माहित आहे, युधिष्ठ आपला अर्जुन आणि दुर्योधन आपला द्रोणाचार्य, द्रोणाचार्य गुरु होते पण अर्जुनाला प्रिय शिष्य म्हणायचे. एक मुलगी आता तो वर्गात असेल, सरांची प्रिय शिष्य असेल, वारांची मुलगी प्रिय शिष्य, मग ते म्हणायचं, पण त्यांचा मुलगा त्यांच्या बरोबर होता द्रोणाचार्यांच्या बरोबर. आणि सारखं अर्जुनाला म्हणायचे की माझा प्रिय शिष्य अर्जुनच आहे. मग अश्वत्थामाला राग आला, त्याचा म्हणा गुरुदेव पप्पा म्हणला मी तुझा मुलगा आहे, तरी पण तुम्ही अर्जुनाला प्रिय शिष्य का म्हणताय परीक्षा न घेता? त्यावेळी द्रोणाचार्य म्हणले बाळा तू माझ्या अंगणात माझ्या घरात तुझं सर्वश्रेष्ठ स्थान आहे, पण गुरुकुलमध्ये हा अर्जुनच माझा प्रिय शिष्य आहे. तुम्ही बिना परीक्षा घेता कसं काय म्हटला, तुम्हाला काय वाटतंय का नाही पप्पा असंच काय म्हटला तुम्ही? ठीक आहे बाळा तुम्ही परीक्षा घेतो तू चल म्हटले. रणांगणात घेऊन गेले आणि परीक्षेला सुरुवात झाली. ज्यावेळी परीक्षा सुरू झाली त्यावेळी सर्व उभा होते, पांडव कौरव सर्व सगळे उभा होते. पहिल्यांदा युधिष्ठिरला बोलले, युधिष्ठिरला एका झाडावर पोपटाचं झाड लटकला, युधिष्ठिरला निशाणा धर म्हणले बाणाचा, तिथे बाणाला दिसलं हा काय दिसतं युधिष्ठिरला, तर मला तो पोपट दिसतोय ते आकाश दिसायला लागले. ओके परत दुर्योधनला बोलले, दुर्योधन तुला काय दिसतंय? पानामध्ये लपलेला एक पक्षी दिसतोय गुरुदेव, मी बाण सोडू नको, थांब तू साईड लाव. त्यानंतर तिसऱ्यांदा अश्वत्थामाला बोलवलं, अश्वत्थामाला बोलवून घेतलं, अश्वत्थामा सांग तुला काय दिसतंय? गुरुदेव तुमचं मला चरण दिसत, तुमचं चरण दिसतंय आणि मला पोपट दिसतोय. ठीक आहे बाळा तू पण साईड लाव. परत अर्जुना म्हणजे अर्जुना तू ये, जी गुरुदेव बोला नमन करू, अर्जुना निशाणा लाव. अर्जुन निशाणाला, अर्जुना तुला काय दिसतंय? मला फक्त पोपटाचं तोंड दिसतंय गुरुदेव. बर ठीक आहे, आणि आता काय दिसतंय? तर आता मला डोळा दिसतोय गुरुदेव. तिने अश्वत्थामाकडे बघितलं, अश्वत्थामा मान खाली घातली. विद्यार्थ्याचं सर्वात मोठं हे टार्गेट असलं पाहिजे, ही इच्छा असली पाहिजे, मला काय बनायचं हे आताच तुम्ही फिक्स करायचं आहे. मला कलेक्टर बनायचं आहे, मला DSP बनायचं आहे, मला उपजिल्हा अधिकारी बनायचं आहे, मला पोलीस अधिकारी बनायचं आहे, ते आताच फिक्स करायचं आहे. आणि त्या टार्गेटच्या पाठीमाग असं कुठल्यागत पळायचं आहे मराठी भाषेमध्ये, कारण त्यावेळी रानडुकराची शिकार असायची. आम्ही मी बारकाचा शिकारीला जायचो, तर रानडुकरा शिकार असायचं ज्यावेळी कुत्रच जायचो, आणि कुत्र्याने एकदा रानडुकराचा कान धरला जोपासून रानडुकर मरत नाही तो कुत्र कान सोडत नव्हतं सर. कुत्र बडबडत जाणार सात वाजता त्याला रानडुकर मारणार, पण हा कान ते सोडणार नाही. ज्यावेळी रानडुकर एक्सपायर होईल मरेल त्याशिवाय कुत्र कान सोडत होत, तसं बाळानं तुम्ही करायचं आता. तुम्ही शिक्षणाचा असा कान धरायचा आहे की जोपर्यंत मला देत नाही ना माझं इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचा कान सोडायचा नाही, म्हणजे शिकायची इच्छाशक्ती कमी झालेली नाही पाहिजे. आणि ह्या जगामध्ये जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर इच्छाशक्ती प्रबळ, मला काय बनायचं आहे. आणि तुम्ही 100% मी आज सांगतो येणारं भविष्य हे तुमचं फार उज्ज्वल आहे, फार मोठं होणार आहे. मी तुम्हाला आज सांगतो
आणि मी इथं आलोय किंवा इथं बसलोय, सरांनी मला आदर केला, मला गुलाबाचं फुल दिलं, शिवाजी महाराजांच्या शिवजयंती बोलून म्हणून म्हणत नाही, त्या क्लासचा गुण असा असं मला वाटतंय की माझा मुलगा इथं ज्यावेळी क्लासला आला त्यावेळी त्याला जमत होतं पण एवढं फोर्स नव्हता, पण इथं आल्यानंतर त्यानं जे पुशअप घेतलाय तो मला असं वाटतं की जर 2 वर्ष त्याला मी इथं ठेवला तर मला असं वाटतं की त्याच्या नोकरीसाठी मला कुठं नोकरी मला जायला लागेल पाया पडायला कुठे तर साहेब नो, कारण ते ऑलरेडी हिरा असणार आहे. हिरा एक असा असतो बाळानो की त्याला जेवढं घासल ना तेवढं चमकतो. शिक्षक जोपर्यंत तुम्हाला मारत नाही तोपर्यंत तुम्ही समजायचं शिक्षकाचं माझ्या प्रेम नाही. जो ज्यावेळी मार्कसाला मुस्कायला लावली ज्यावेळी तुम्हाला लाल घातली मारलं त्यावेळी समजायचं सरांचं प्रेम माझ्यावर आहे. सर मला काय करू इच्छिता, मला मोठं काय बनवतो तिची इच्छा. ज्यावेळेस तुम्ही नाही मारलं तर ते समजायचं आज सरांचं माझ्यावर नाराज आहे असं काहीतरी झालंय समजायचं बाळानो. कधी मी माझ्या मुलगीला असं सांगतो, माझ्या मुलगीला सांगतो, जो गुरु हा विद्यार्थ्याला मारतो, आता माझी इंजिनिअरिंगची मुलगा आहे त्यांना मी मारतो, इंजिनिअरिंगच्या मुलांना मी मारतो, मानकर सर सर मी मारतो, प्रिन्सिपल आणेकर सर माझी पोस्ट पावती तुम्हाला दिली, मी तुम्हाला लेक्चर दाखवेल सर, तुम्ही युट्यूबवर पाठवतो, मी तुम्हाला पाठवतो त्या मुलगीचं लेक्चर तुम्ही बघा. अक्षरशः सर म्हणजे सांगत सर तुम्ही ह्या मुलगीला ज्ञान काय दिले, म्हणजे काही सर दिलेलं नाही, फक्त त्यांना टायमावर उठवतो, घेऊन येतो, आयुष्य कसं जगायचं हे शिकव, आणि आयुष्य जगायला शिकवताना आयुष्यात खडतर दिवस हे येतात. तुम्ही 100% एफर्टनं काम करायचं, रिझल्टची अपेक्षा तुम्ही करायची नाही. स्कॉलरशिपला गेला 100% प्रयत्न तुम्ही तुमचं विषय सोडवा, त्यानंतर तुम्ही अपेक्षित झाला नापास झाला किंवा स्कॉलरशिप कमी मार्क पडले स्कॉलरशिप बसला नाही तुझे पप्पा तुला नरड धरणार नाही, नो प्रॉब्लेम, बट वर्क इज हार्ड, तुमचं काम आहे ना ते 100% ताकदीनं करा बाळांनो. आणि आता तुम्ही ठरवायचं मला मिलिटरी जायचंय, मला आर्मी बनायचंय, मला जिल्हा अधिकारी म्हणजे कलेक्टर बनायचं, हे आताच ठरवायचंय बाळांनो तुम्ही, आणि तुम्ही ह्या येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्ही बनणार बाळांनो, तुम्ही 100% बनणार. मी तुम्हाला आता सांगतोय कारण मी माझं भविष्य मला 10वीला 42 मार्क आहे सर, 12वीला 41 मार्क्स आहे, मी 16.5 वर्ष मिलिटरी भरती झालो 2000 साली, मी 18 वर्ष मिलिटरी नोकरी करून रिटायर झालो, माझं नाव नारायण होतं, गावातील लोक मला बाळांना नावं ठेवायची, मला फोन जायचं ते मारायचं, पण मी मिलिटरी मॅन गावात सुट्टीवर आला त्याच्या पाठीमा गाडी बसायचं, त्याच्या शेतात कामाला जायचं फुकट. दादा भरतीच कसं असतंय तर असं पळायला लागतंय, आणि काय असतं तो असं क्लब्स काढायचं असतं, आणि काय असतं दंड काढायचं असतं, ओके आणि काय असतं, आणि उन लांबडी टाकायचं असतं. सगळं शिकलो मी, सदैव ज्ञान घेत गेलो, आणि 16.5 वर्ष पूर्ण झालं भरतीसाठी माझी डेट पूर्ण झाली त्याच वेळी भरती झालं. त्याचं कारण काय बाळा, प्रबळ इच्छाशक्ती, मला मिलिटरीतच जायचं आहे. माझ्या वडिलांनी सर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये शिपायासाठी मला प्रस्तुत झाले होते, त्यावेळी फीस भरली होती, मला सिलेक्शन झालं होतं, माझे भाऊ सगळे शिक्षक आहेत, मी शिपाई आय नो आय डोंट नो आय एम सॉरी मी नाही करू शकत, मी मेलो तर चालेल पण मी शिपाई होणार नाही, मी बनलो तर ह्याच्या बरोबरीनेच बनलो पाहिजे नाहीतर नो. भावांचा पण सपोर्ट होता पण बनलो तर ह्याच्या बरोबरीने बनायचं, खाली जायचं नाही, शिपाई होऊन काय होणार, मी माझा अपमानच आहे ना, मला झाडू रुटूनच काय म्हणणार ना शिपाई म्हणजे. प्रबळ इच्छाशक्ती इज इम्पॉर्टंट, तुमच्या इच्छाशक्ती ही मोठी पाहिजे बाळा, आणि मोठं बनायचं असेल शिक्षकांचा आदर करणे. मिलिटरीत तुम्हाला फार मोठे मोठे चान्सेस आहेत, आणि आतापासून बाळांना मिलिटरीच्या ह्याला उभी करायचं, शाळेमध्ये पळायच्या स्पर्धा असल्या तर पळायला भाग घ्यायचा, समज तुझा मित्र केदार पुढे जात असेल किंवा सचिन पुढे जात असेल तर त्याला जाऊन द्यायचं पुढं, नो प्रॉब्लेम, पण तुझी इच्छाशक्ती सोडायची नाही. ससा आणि कासवाची गोष्ट माहिती आहे ना बाळांना तुम्हाला, ससा काय करतो त्याला माहित असतो मी परवड आहे, मी पळतो जास्त बरोबर, पण जिंकतो कोण, का जिंकत, का जिंकत सांगा, सांग मला. ओके ओके बरोबर, आणि काय कारण दुसरं, कासव म्हणत की मी जरी स्लो असलो तर मी टार्गेट हे पार करणार, मी त्याला शिवणार आहे, मी हात लावणार त्या टार्गेटला, हा ते म्हणत असतो बाळा, त्यामुळे तो जिंकतो. आणि ससा काय करतो, मी काय पहिल्यापासून मोठा आहे, ह्याचा अर्थ असा होतोय बाळानो, एखादी विद्यार्थी हा लहान विद्यार्थी हुशार असेल तर मी लय हुशार आहे असं समजायचं कधीच नाही,
तुम्ही काय समजायचं आहे की मला अजून शिकायचं आहे. परिपूर्ण शिक्षण कधी कुणाचं होत नाही, मानकर सरांचं होत नाही, माझं होणार नाही, तुझं जवाहर सरांचं होणार नाही, कुठल्याही स्वामी विवेकानंद सुद्धा परिपूर्ण शिक्षण नव्हतं. शिक्षण पूर्ण कधी होत नाही बाळा, तुम्ही काय शिकत राहायचं आणि हे शिकताना गुरुदेव मारणार तर त्याचा मार हा आशीर्वाद समजून घ्यायचा आहे. आणि जर तुम्ही असं केलं बाळांनो तर येणाऱ्या दिवसामध्ये तुमचं भविष्य हे सुंदर असेल. तुम्ही विमानात जाणार, विमान कधी बघितलंय का तुम्ही वरती, त्या विमानात तुम्ही बसणार 110% बसणार बाळांनो. फक्त लक्षात ठेवायचं शिक्षणात कुठल्याही गोष्टी कॉम्प्रोमाइज करायचं नाही, शिकण्याचा फुल प्रयत्न करायचा. एखादी येत नसेल सरांना विचारायचं, सरांना जमत नसेल सर तुम्हाला जमलेलं नाही सर, दुसऱ्या एखाद्या त्याच्या वरिष्ठ शिक्षकाला फोन करतील सर ह्या गणिताचा अर्थ मला समजा, मी माझ्या वरिष्ठाला विचारते पण सर 100% तुम्हाला सांगणार. पण तुम्ही विचारायचं, तुम्ही त्यांना इग्नोर करायचं नाही, राहू दे एक मार्क काय फरक पडतो. नो, एक मार्क सुद्धा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आज माझा एक मुलगा आर्मी ऑफिसरच्या एक्झामला गेला सर, मी तुम्हाला परवा बोललेलो, त्याला 58.50% मार्क्स आहेत आणि सर 60% मार्क्स नाहीत म्हणून त्याला काल परीक्षेतून बाहेर काढलंय. आज दिवसभर मी झोपलेलो नाही सर, मी झेंडू बॉम्ब लावून उभा बसलेलो, कारण तो मुलगानं काय केलं, थोडं काम वर्क कमी केलं आणि ते मुलगा 1.5% मार्कासाठी बाहेर पडलं. त्याची एवढी तयारी करून घेतली होती की तो 100% ऑफिसर झाला असता, एवढी त्याची तयारी करून घेतली, पण मार्क त्याची 58.5%. 1.5% मार्क कमी पडल्यामुळे मुलगा बाहेर पडला सर. आणि मुलगा तुम्हाला मी आणतो दाखवायला, त्याला बघितलं तुम्ही म्हणू शकत नाही की तो आर्मी ऑफिसर नाही, त्याची क्वालिटी अशी आहे. एकदाच त्याला मी लेक्चरला पुढे उभा केला असेल असं लेक्चर दिलं, हृदय जिंकलं माझं. म्हणून बाळा माझ्या जीवनात सगळ्यात मोठा एक आज केलं बाळा, खूप चांगलं बोललास. मी मुलं घडवताना असं घडवतो, मी माझ्या इंजिनिअरिंगच्या पोरांना मारतो पण त्यांना वाईट वाटत नाही बाळानं माझं. का माहितीये का? त्यांना माहित आहे की शिक्षक हा माझ्यासाठी रात्रंदिवस झटतो आणि माझं परम कर्तव्य हे आहे की माझा विद्यार्थी सुद्धा माझा मुलगा आहे, माझा मुलगा सुद्धा माझाच मुलगा आहे, विद्यार्थी सुद्धा माझा मुलगा आहे. आणि आम्ही तसं ट्रीटमेंट करतो, सर पण ट्रीटमेंट करताना मी बघतोय मधी बसणार, फरशिव लिहायला लावणार, तुम्हाला जास्तीत जास्त ज्ञान कसं द्यायचं आहे आणि ह्याचं कारण ह्याचा ह्यांचा इतिहास तुम्हाला माहितच आहे. गरीब इथून कसं दिवस काढायचं हेनी बऱ्यापैकी भोगलं आमच्यापेक्षा, आम्ही नाही भोगले पण हेनी भोगले. तो माणूस हो इथं पोहोचतो काही दिवसात ते फार पुढं असतील, पण हे पुढं जायला त्यांची प्रबळ इच्छाशक्ती आहे. तो माणूस असाच देवाला रात्री नवस बोललाय, परमेश्वराने नारळ फोडतो उद्या सकाळी मला तेवढं मातोश्री क्लासचा हेड बनव, आपण दुसरा नारळ फोडला की ती लवारांची मुलगी तिथे पटकन माझ्या कामात माझ्या इथं शिकायला येऊ दे म्हणून दुसरा नारळ फोडलेलं नाही. तिसरा नारळ फोडला की बाबा आणि जास्त मुली येऊ दे तर माझं महिन्याला अर्निंग सुरू होऊ दे असं म्हणून नारळ फोडलेलं नाही. त्यांचं कर्म त्यांनी 100% केलंय, त्यांचं काम आहे ते 100% करतात आणि म्हणून त्यांच्या मुलांचं नंबर येतात. ते नंबर जे येतो ना त्यांच्या मुलांचं त्यामुळे येतात, त्यांच्या मुलांचं नाव त्यामुळे होत आहे. मातोश्री क्लासेसचा मी 2 वर्षापूर्वी नाव ऐकलं होतं सर, लक्ष्मण सरगर एकदा बोलता बोलता बोललेला की मातोश्री क्लासेस मध्ये घालायची मुलगी. मी मिलिटरी मध्ये होतो, मी क्लास कडे येणं संभव उपकरण नाही, माझ्या कंडिशन होती पैसे भरायचे काही असं पण प्रॉब्लेम होते. मी आलो नाही, मी लांब राहिलो, पण मला याचं दुःख होतंय की मी तो आतापर्यंत लांब राहिलो, याचं दुःख आहे मला. जर मागच्या 2 वर्षापूर्वी जर माझ्या मुलांना मी इथे घातलं असतं तर आज माझ्या मुलांच्या मला बघायची गरज पडली नसते, ऑटोमॅटिक त्या मुलांचं कल्याण होत गेलं असतं, ऑटोमॅटिक कल्याण होत गेलं. त्यामुळं शिक्षक हा तुमचा घडवणारा सगळ्यात मोठा कुंभार आहे. कुंभार कुंभार जे मूर्ती घडवतो ना तर चिखलात रातभर तो नाचतो, सकाळी पाठीचं उठलं की नाचतो त्या, पण जेवढं कुंभार नाचेल तेवढी मूर्ती ही चांगली बनते. जेवढं ते घडवण मूर्ती घडवणारा जो असतो चिन्हीने ठोकत असतो, जेवढा ती मूर्ती ठोकतेला मार सहन करते तेवढी ती मूर्ती चांगली घडते. आणि जी एखादी मूर्ती आपण म्हणजे लय ठोकायला तडा एकदम जाऊन बाहेर पडते, त्या मूर्तीचं काम फक्त ह्याच्यासाठी होतं फाउंडेशन मध्ये घातलं जातं, दगडाने ठोकायला उचलून दगडं टाकतो ना फाउंडेशन मध्ये तसं. मग तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला मूर्ती घडी उभायचं आहे, म्हणजे विठ्ठलाची मूर्ती बनायचं आहे, महाराजांची मूर्ती बनायचं आहे, का तुम्हाला फाउंडेशन मधला दगड बनायचं हे तुम्ही ठरवायचं. जीवन तर सगळी जगतात रे, एक कुत्र सुद्धा जीवन जगत आणि एक शिर सुद्धा जीवन जगतो, एक घोडं सुद्धा जीवन जगत, पण त्यांची जगण्याची स्टाईल वेगळी आहे. जर जगायचं असेल तर सिंहासारखं जगायचं,
सिंह हा शिकारण्यासारखा जात नसतो, सिंह हा झोपतो, फार म्हणजे 21 तास झोपतो सिंह. शिकार कोण कोण करून आणतो माहिती त्याला, त्या सिंहिणी आहेत ना, सिंहिणी सिंहांच्या फॅमिली आहे, त्या जाऊन शिकार करतात. पण ज्यावेळी सिंहिणींना पण तो शिकार अवघड होते, मोठा हत्ती आहे, सिंहिणीला सुद्धा जवळ येऊन दिला झालाय तो, त्यावेळी सिंहाला ते उठवतात, हे सिंहा उठ आता तुझं काम आहे. सिंह जातो एका मिनिटात त्या हत्तीला खाली पाडतो आणि परत येऊन झोपतो, सिंहिणींचं पोट भरल्यामुळे सिंह जातो मग खातो. तसं तुम्ही बनायचं, तुम्ही बनणार 110 बनणार. हे तुमचं मी तुम्हाला आज सांगतो, क्लासेस मध्ये आलोय म्हणून तुम्हाला उद्याचं उज्ज्वल भविष्य तुम्ही आहात. तुम्ही आज जे काम करताय, आज ज्योत आणले, मुलीने घेऊन आले, हे फार मोठं कर्म आहे बाळानं. बेशक तुम्ही इथून घेऊन या, महाराजांमध्ये असले प्रेम आणि ही ऊर्जा आहे, ही व्यक्ती ऊर्जा. आज मी जिथं बोलतोय ह्या माणसाच्या ऊर्जेमुळे बोलतोय. आज आम्ही आहे ह्या माणसाची ऊर्जा आहे. कुठेतर आम्ही वृत्ती वाचायचं, छत्रपती शिवाजी महाराज की नाव ऐकलं की आमच्या आतून ऑटोमॅटिक तोंडातून जय निघायचं. महाराज 48 वर्ष वय असताना माणूस एक्सपायर झाला व्यक्ती. पण मला असं वाटतं, जो तू सूर्याचा चंद्राचा आज तो होणार नाही, तो फक्त या माणसाचं नाव कायम राहणार, कायम राहणार, एकदम त्रिवार सत्यायचं, यात काही डाऊट नाही. त्यामुळे बाळाने गोड लक्षात ठेवायची, तुम्हाला मी आता जातो, 10वीची मुलं आता मोठी झाली, तुम्ही आता जाणार आहात, पण तुम्हाला पुढे काय बनायचं आहे ते आताच फिक्स करायचं आहे की मला काय बनायचं आहे. त्या दिशेने वाटचाल करायचा, रस्ता सोडायचा नाही, नाही तर रस्ता सोडला की तुम्ही संपला. मी तुम्हाला आताच सांगतो. तर मुलींचं कसं असतं, शेवटी भांडी ही घासणे हा आपला बिझनेस आहे, तुमचं परम कर्तव्यच आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये बायकांची काम करून भांडे घासणे नो. जर तुम्ही स्वतःच्या ह्याच्यावर हिमतीवर इंजिनियर झाला, स्वतःच्या हिमतीवर आर्मी ऑफिसरची एक्झाम पास केली, स्वतःच्या एमसीयूवर कलेक्टर झाला, तर तुमच्या हातात मिस्टरच भांडी घासणार, तुम्ही बसणार असं हात पाहणं, हे सत्य आहे सर, एकदम सत्य आहे. कधी ज्यावेळी तुम्ही ते टार्गेट अचीव करणार त्यावेळी, जर तुम्ही टार्गेट अचीव नाही केलं तर तुम्हाला त्रास होणार. त्यासाठी तुम्ही कष्ट करा. आणि आता एखादे सर ज्यावेळी बोलतात तुम्हाला त्रास, तुम्हाला असं वाटतं की सर मला रागाने थप्पड मारतात. आता सरळ इथं ज्योतिर्लिंग मोटर ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलचा बोर्ड लावला आहे, हा बोर्ड किती लोकांनी वाचलाय, हाय हात वगैरा, हात वगैरा, मोठे हात वगैरा, काय लाजू नका. मी विचारला नाही प्रश्न तुम्हाला, काय काय कुणी वाचलाय माझा हात वगैरा, कुणीच नाही वाचला. जर तुमच्या जीवनामध्ये जर हे नियम लावलेत ना, हे नियम आहेत ना, हे नियम, वाहन चालकाने वेग मर्यादेचे उल्लंघन करू नये, हे नियम तुमच्या जीवनात जर तुम्ही लावला ना, तर तुम्ही सुखकर होत जाणार. हेच नियम तुमच्या जीवनात लावायचं. मी माझ्या जीवनात चालताना माझ्या दिशेचे भार हे कायम सुद्धा डोक्यात ठेवायचा आहे, हा पश्च नियम आहे. हा नियम तुम्ही तुमच्या जीवनात लावा. तुम्ही काय करायचं आहे हे तुमच्या कायम स्मरणात पाहिजे, तुम्ही 100% सक्सेस पुढे जा. पुढे जायचं असं बाळानो, तर कुठल्या देवाला नवस बोलायची गरज नाही, कुठल्या देवाचा नारळ फोडायची गरज नाही, अगरबत्ती लावून प्रत्येक रोगाने परत उपवास ठेवायची गरज नाही. फक्त तुमचं कर्म 100% करा आणि देवाला कायम हृदयात ठेवा. आयुष्यात कधी अनसक्सेस नाही. पाकिस्तान बॉर्डरला आम्ही राहिलोय, आम्हाला माहित आहे दुःख काय असतंय. एक विद्यार्थी, एक माणूस मित्र होता सर, केदार सिंग नावाचा, तो मित्र लग्न करून 18 दिवस झाले मॅडम आला होता तो, आणि लग्न करून 18 दिवस झाला होते सर, तो आज जॉईन झाला. इंटरव्ह्यू उभारा, मला म्हणा सनगरचा तुमचा बेल्ट द्या. इंटरव्ह्यू कारण मी हेडक्वार्टर मध्ये, मी बेल्ट पटकन माझा नवीन बेल्ट दिला, बाबा इकडलं जा. इंटरव्ह्यू गेला ना, अचानक खबर आली की आतंकवाद्याचा अटॅक झालाय. शिवनं आदेश दिला की मला सर्व लोकांना क्लोज करा, ह्याला घेऊन चला, ऑपरेशनला घेऊन चला, तिकडे लढायला चला आतंकवादी संघ. केदार सिंग इंटरव्ह्यूत उभा होता सर, त्याला हेडक्वार्टरची आमची रायफल दिली, AK-47, आणि आमच्या बरोबर आम्ही आमची टोटल 3 जणांची पल्टर आम्ही घेऊन निघालो क्वार्टरला. पण जिथून आम्ही जाणार होतो तिथून केदार सिंगला आम्हाला जिथे जायचं होतं, 9 तास आम्हाला चालत जायला लागत होतो. कोकरीनं रस्ता बनवत जायला लागायचं सर, कुराडीनं छान तोडायचं, मग रस्ता बनवायचा, पुढे जायचं आम्ही सर. असं जात 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 बाळानं आम्ही पुढे गेलो, पुढे गेलो. आतंकवाद्याचं 9 तासात आतंकवाद्याचं आमचं ग्रुपमेंट झाले सुरू. खबर मिळाली त्या आतंकवादी अटॅक करून गोळी मारली, मारली एक बॉम्ब असतो हातबॉम्ब तो फेकला आतंकवाद्यानं केदार सिंगच्या ह्या इथं बॉम्बची एक छर्रा लागला, एक छोटा तुकडा इथं लागला. केदार सिंग बोलत होता, ही गोष्ट झाली होती सकाळी 3-4 टायमात, दुपारी झाली ती गोष्ट.
तिथून हेलिपॉड जवळ होतो 2 तासाचे अंतर मॅडम. आम्ही त्यांना खांद्यावर घेतलं त्या केदारसिंगला एक हिल स्ट्रेचर बनवून, केदारसिंग तुला काय होणार नाही. आणि केदारसिंगचं बोलणं होतं, सर मला जगायचं आहे, मी आता लग्न केलंय, माझी बायको घरात आहे, मी अजून मला मुलांची बघायचं आहे, मला जगायचं आहे सर, मला वाचवा. अरे केदारसिंग तुला काही होणार नाही, नॉर्मली छरातून लागलाय. पण बॉम्बचा तो तुकडा जो लागलेला तो केदारसिंग जसा हादल तसा तो तुकडा आज जात होता, ब्लेड सारखं कट करत होता तो शरीर, ब्लड सारखं शरीर म्हणजे जरा हललं ना की ते कटिंग करत होता, म्हणजे तसं हे असतं ब्लेड सारखं. आणि तो कटिंग करत होता आणि मी त्याला घेऊन जात होतो मॅडम असं पुढं पुढे निघालो तर केदारसिंगचं रडणं होतं. अरे केदारसिंग कुछ नाही होगा, आम्ही रडत होतो, मी स्वतः तिथं होतो. केदारसिंग कुछ असेल घर चला आपसे तो मैंने बेल लिया मेरे को छरा लग गया. कुछ नाही होगा शंकर, अभी नजदीक आहे. हेलिकॉप्टर आलं, पण हेलिकॉप्टरचा नेम आहे सर 5 वाजून 5 मिनिट झाले हेली थांबत नाही बिलकुल, ऍज पर जिओ सिल रूल. लेफ्टनंट जनरल सांगणार त्याला की थांबायचं नाही थांबायचं नाही तोपर्यंत. आणि आम्ही जायला फक्त 5 मिनिट वेळ झाला आणि हेली उडून गेलं. केदारसिंग रडायला लागला, आम्ही तिथे बसून रडायला सुरू केलं आता मरणार. परत केदारसिंगला सांगत होतो केदारसिंग कुछ नाही होगा, आम्ही परत तुला खाली घेऊन जातो. त्याला घेऊन निघालो होतो सर, पोरग बोलत होत, 18 दिवस लग्न करून झाले होते, त्याला वाटत होत मला मूल व्हावं, मला माझी बायकोला अजून मी बघितलेलं नाही, माझ्या आईला मी बघायला नाही, माझं जीवन कसं सर. त्याचं रडणं बघून आम्ही रडत होतो, पण आम्ही मन घट्ट करून एवढं म्हणत होतो केदारसिंग कुछ नाही होगा, ते लोक हम बचायंगे. त्याला घेऊन येत होत, 9 वाजले, आम्ही भूक लागले पण आम्हाला अन्न गोड होतं, आम्ही अन्न फेकून दिलं. केदारसिंगला पाणी पाजायचं नसतं, त्या पाणी सुद्धा पाजलं नसतं त्याला आम्ही. म्हणजे केदारसिंग तेवढे बचायंगे, हम टेन्शन नाही देणार हा. फर्स्ट एडचा बॉक्स होता आमच्याकडे, कापूस वगैरे लावला, पण ते ब्लेड आत कापत होतं सर, जसा केदारसिंग खात होतो. असं चाललो होतो पुढं पुढं 10 वाजले, रात्री 11 वाजले, रात्री 12 केदारसिंग म्हणायला लागला सर मला झोप यायला लागली. आणि म्हणलं केदारसिंग झोपायचं नाही, त्याला आम्ही हलवत होतो सारखं थप्पड मारत होतो, झोपणार सोना नाही, झोपायचं नाही, तू जगायचं आहे, झोपलास की मेलास तू, त्याला झोपून दिलं नाही आम्ही. पण 12 वाजून 30 मिनिटाला केदारसिंग डोळं झाकलं, ते केदारसिंगनं परत डोळं उघडले नाही, केदारसिंग मरून गेला. ही माझ्यात एकच घडलेली गोष्ट आहे, ही अशी माणसं एक्सपायर होणारी माणसं देशासाठी मरणार हे कुणाला पण नशिबात मिळत नाही. त्याला भारत सरकारनं सर शौर्य चक्र दिलं त्या केदारसिंगला, अजून नाव आहे पण राष्ट्रपती भवन मध्ये सोन्याच्या ह्याच्यामध्ये त्याचं नाव लिहिलंय, शिपाई केदारसिंग शौर्य चक्र. हे नाव जोपर्यंत भारत आहे ना तोपर्यंत त्या नंबरला नाव राहणार, आणि हे नशीब कुणाला पण मिळत नाही. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही मिलिटरी जाण्याचं सगळ्यात मोठं टार्गेट पकडलं पाहिजे, आणि तुम्ही 100% जाणार मिलिटरी, हे मी तुम्हाला आज सांगतो, आजपासून प्रयत्न करा.